मी सांताक्रूजला राहत होतो. तिथे एक मोठी झोपडपट्टी होती. तिथल्या लोकांनी सांगितले की मला शिवसेनेचं एक शाखा निर्माण करायची आहे. मी बाळासाहेबांना सांगितलं. बाळासाहेब म्हटले मी येतो. आणि ते स्वतः आले. म्हणजे स्वच्छ कपडे, विजार, धब्बा. त्यावेळी ते शाल वगैरे घेत नसत. आणि जाताना बघितलं तर तिथं गटार फुटलं होतं. प्रचंड चारित्र घाण होती. काही असा घाण वास येत होता. तर मी म्हटलं साहेब आपण इथून गटार इथनं जायला नको, जरा लांबून जाऊया तिकडनं. ते म्हटले का माझे मित्र, माझे लोक, ज्या लोकांनी मला शिवसेनेची शाखा निर्माण करण्यासाठी इथं बोलवले ते ह्या घाणीतून जाऊ शकतात, तर मी का नाही जाऊ. मी त्यांचा आहे, ते माझे आहेत, ते जातात तर मी मलाही जायलाच पाहिजे. म्हणून त्या घाणीतनं ते गेले आणि घाणीतनं परत आले. लोक त्यांच्यावरती प्रेम करायचं कारण हे आहे की ते लोकांची नस बरोबर ओळखत असत, प्रेम करत असत की बाबा हे लोक माझे आहेत. आणि नंतर त्यांनी जाऊन कमिशनरला सांगून ते तिथं गटर बांधून घेतलं.